हॅलो फ्रेंड्स, आज आपण MPSC एक्झामिनेशनच्या डिटेल सिलेबस आणि त्याचा ॲनालिसिस, तसेच त्याची प्रिपरेशन स्ट्रॅटजी आणि स्टडी मटेरियल याबाबत डिस्कशन करणार आहोत. तर MPSC हे एक महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे एक आयोग आहे. जो आयोग विविध एक्झाम घेते, जसे डेप्टी कलेक्टर, DYSP असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, तसेच PSI STI असिस्टंट यासारख्या एक्झाम घेते. परंतु PSI STI असिस्टंट या ज्या क्लास 2 एक्झाम आहेत, तर त्यासाठी वेगळी एक्झाम असते, तिचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आपण आज बघणार आहोत ते MPSC मीन्स राज्यसेवा गॅझेटेड परीक्षेचं ॲनालिसिस बघणार आहोत. तर बघा, ही एक्झाम जी आहे स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन, तर यामध्ये प्रिलियम एक टप्पा असतो. जो प्रिलियमचा टप्पा आहे हा क्वालिफाईंग नेचरचा आहे, ज्यामध्ये 400 मार्क आहेत. या 400 मार्कापैकी आपल्याला नक्कीच मिरिटमध्ये यायचं आहे. सगळ्यांसाठी ही ओपन एक्झाम आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्येही एनी ग्रॅज्युएट कोणताही पदवीधर ही एक्झाम देऊ शकतो. तर या 400 मार्कामध्ये काय काय डिव्हिजन आहे, तर यामध्ये आहे जनरल स्टडीज, GSचा पेपर असतो ज्याच्या 100 क्वेश्चन्स आहेत, आणि 200 मार्क्स आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काला असणार आहे. आणि नक्कीच आपल्याला काय दिसतं आहे की त्याचे 200 मार्क हा GSसाठी आहेत, आणि दुसरा आहे CSAT. इथे मात्र 100 क्वेश्चन नाही तर 80 क्वेश्चन्स आहेत, आणि प्रत्येक क्वेश्चन हा आपल्याला असा दिसतो आहे की 2.5 मार्काला आहे, 2.5 मार्क्स. तर असा टोटल हा 80 × 2.5 जर केले आपण, तर आपल्याला 200 मार्क्स होत आहेत. तर CSAT आहे 200 मार्क, आणि जनरल स्टडीज यामध्ये हिस्ट्री, जॉग्रॉफी, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स, चालू घडामोडी ज्याला आपण म्हणतो तो असेल, इत्यादी विषय यामध्ये येतात. तर ही फक्त क्वालिफाईंग नेचरची एक्झाम आहेत. तर यामध्ये मिरिट लागतं. एक साधारण आपण त्याचं पुढे स्ट्रक्चर बघू की कसं मिरिट लागणार आहे, काय काय नाही, किंवा मागच्या काही वर्षांमध्ये कसं मिरिट लागतं. तर यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाले, देन तुम्ही एक्झाम देऊ शकता ती मेन्स. मेन्स असते 800 मार्क. ही सुद्धा ऑब्जेक्टिव आहे. जसं प्रिलियम ही ऑब्जेक्टिव टाईपमध्ये आहे. ऑब्जेक्टिव म्हणजे काय, की एक प्रश्न असतो, त्याचे 4 ऑप्शन्स असतात, त्यापैकी तुम्हाला एक योग्य उत्तर निवडायचं असतं. तर तसंच स्ट्रक्चर हे या मेन्समध्ये सुद्धा दिसतं आहे. एक्सेप्शन आहे याला फक्त मराठी आणि इंग्लिशचा काही पार्ट आहे, तो आपण नंतर डिस्कस करू मेन्समध्ये, मेन्सच्या ॲनालिसिसमध्ये. तर हा जो पार्ट बघितला आपण मेन्सचा, तर यामध्ये मराठी इंग्लिश हा एक सब्जेक्ट आहे, त्यानंतर GS1, GS2, GS3 आणि GS4. तर GS1 काय असतं, तर काही नाही. जसं प्रिलियमला मी आत्ता जसं उल्लेख केला, हिस्ट्री, जॉग्रफी, इतिहास आणि भूगोल, इथे काय दिसतं आहे तुम्हाला, हिस्ट्री अँड जॉग्रफी. तसंच इकडे GS2 काय दिसतं आहे, तर पॉलिटिकल सायन्स आहे, त्यामध्ये पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशनसारखे वगैरे वेगवेगळे विषय आहेत. इथे काय दिसतंय तुम्हाला की 150 मार्क आहे, 150 क्वेश्चन 150 मार्क. त्यानंतर GS3 असेल, तो सुद्धा 150 मार्काला आहे. याच्यामध्ये थोडासा वेगळा टॉपिक आहे, HR आणि HRD दिसतो यामध्ये. त्यामध्ये ह्युमन HR म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो की मानवी हक्क, आणि HRD म्हणजे काय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन आणि त्याचा विकास. तर हा आला GS3 टॉपिक, हा झाला GS3 150 मार्क. आणि लास्ट आहे GS4, ज्यामध्ये येतं इकॉनॉमिक्स असेल, आणि दुसरं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर असे यामध्ये सब्जेक्ट दिसतात. म्हणजे टोटल हे जर आपण केलं तर 4 GS 600 मार्क प्लस मराठी इंग्लिशचे 200 मार्क, टोटल होतात 800 मार्क्स. हा झाला तुमचा मेन्स, ठीक आहे. तर नक्कीच आता नेक्स्ट अँड लास्ट हा आपला असतो इंटरव्ह्यू. नक्कीच तुम्हाला इथे तुमचा अभ्यास हा भरपूर झालेला असतो, कारण तुम्ही प्रिलियम क्वालिफाय झालेले असतात, मेन्स क्वालिफाय झालेले असतात, त्यामुळे नक्कीच तुमचा अभ्यास एक चांगला झालेला असेल. फक्त थोडासा फिनिशिंग म्हणजे काय, करंट अफेअर्स त्या 2-3 महिन्यातले आपल्याला नक्कीच बघायचे, किंवा वर्षभराचे आपल्याला बघून जायचे असतात. आणि फक्त एक असतं, ते म्हणजे आपलं बायोडेटा, त्याच्यावर तुम्हाला जास्त काम करायचं आहे. तुमचा बायोडेटा जो असेल, तुम्ही जो काही बनवला आहे, तुमचा अकॅडमिक्स आहे ज्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे,
यासारखे जे काही तुमच्याशी स्वतःशी रिलेटेड पर्सनल इंटरव्ह्यू आहे, तुमचा स्वतःचा इंटरव्ह्यू असणार आहे तो, तर नक्कीच पॅनल तुमचा इंटरव्ह्यू हा जास्तीत जास्त फोकस असतो तुमच्या पर्सनॅलिटीशी, तर हा आहे 100 मार्क. तर असं जर आपण बघितलं तर 800 प्लस 100 म्हणजे टोटल आपल्याला दिसते 900. या 900 मार्कापैकी लागणार मेरिट आणि फायनल लिस्ट लागते, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचे प्रिलियम्सचे मार्क पकडले का? नाही, कारण मी पहिल्यापासून सांगतो ही जस्ट क्वालिफाईंग एक्झाम आहे, त्यामध्ये हे मार्क्स कन्सिडर होत नाही. फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यू हे दोनच मार्क कन्सिडर होतील आणि तुमचं फायनल मेरिट लागेल 900 पैकी. ठीक आहे, आलं लक्षात? तर हे झालं जनरल राज्यसेवाचं, आपल्या गॅझेटेड राजपत्रित एक्झामचं सिलॅबस किंवा त्याच्या मार्किंगचं डिटेल ॲनालिसिस. नेक्स्ट असेल, आता आपण अजून डिटेलमध्ये जाऊ ज्यांना प्रिलियम नाही कळली एक्झॅक्ट काय कशी आहे. तर प्रिलियम सगळ्यांना आता मी जसं सांगितलं तसं किती मार्काची होती, तर पेपर 1 म्हणजे GS जो 400 मार्काचा होता, 2 क्वेश्चन्स सॉरी 1 क्वेश्चन 2 मार्काला होता आणि टोटल आपण बघितलं की 200 मार्क इथे दिसत आहेत त्याला. त्यानंतर ड्युरेशन किती आहे तर बघा 2 आवर्स आहे इथे, म्हणजे 120 मिनिट्स तुम्हाला इथे भरपूर वेळ आहे एक क्वेश्चन सॉल्व करायला, किंवा टोटल सॉरी 100 क्वेश्चन सॉल्व करायला तुम्हाला दिसतं 120 मिनिट्स आहे, 2 आवर्स आहे, तर आरामात हा क्वेश्चन पेपर सॉल्व होऊ शकतो आणि त्यामध्ये वेळेचा असा काही फार लिमिटेशन्स येत नाही. अभ्यास लागेल तुम्हाला डिग्री लेवलचा, मीडियम असेल मराठी इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये इथे पेपर असतो, मराठीसुद्धा आणि इंग्लिशसुद्धा. तर ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर आहे हा सुद्धा, 4 ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकी तुम्हाला एक जो बरोबर आहे त्याला निवडायचा आहे. ठीक आहे, तर त्यालाच ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ एक्झाम म्हणतात. दोन्हीही लँग्वेजमध्ये आहे मराठी आणि इंग्लिश. 2 तास वेळ आहे, 100 क्वेश्चन आहेत आणि 200 मार्क्स. त्यानंतर आपल्याला दिसतोय पेपर 2, सेम 200 मार्क. मी तुम्हाला सांगितलं होतं किती क्वेश्चन्स आहेत, तर 80 क्वेश्चन्स, 2.5 मार्काला 1 क्वेश्चन. मग असं जर आपण मल्टिप्लाय केलं तर अगेन इथे सुद्धा होत आहेत 200 मार्क. ड्युरेशन सेम आहे 2 आवर्स. तुम्ही म्हणताल सर आता इथे नक्कीच काय दिसतं आपल्याला की 2 तास आहेत आणि 80 क्वेश्चन आहेत, पण नाही, इथे काय दिसतं तुम्हाला की इथे जो पेपरमधले जे टॉपिक्स आहेत ते थोडे वेगळे आहेत. रिझनिंग, मॅथ्स, डेटा इंटरप्रिटेशन, नंतर न्युमेरिक न्युमेरिक रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील ते असतील, तसेच इथे पॅसेज असतात, कॉम्प्रिहेन्शन असेल, उतारे ज्याला म्हणतो आपण, त्या उतारा वाचून तुम्हाला त्याच्यावरती आन्सर लिहायचा आहे किंवा त्याच्यावरती जे काही क्वेश्चन आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर नक्कीच आपल्याला असं दिसतं की हा पेपर चॅलेंजिंग आहे थोडासा वेळेत. इथे वेळ मात्र 2 तास जरी असला तरी जर प्रॅक्टिस नसेल तर वेळ कमी पडू शकतो, त्यामुळे याच्या प्रॅक्टिस हाच फार महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर याचं मीडियमसुद्धा तुम्हाला असं दिसतं आहे मराठी आणि इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये हा पेपर असेल. फक्त एक कंपल्सरी मराठी पॅसेज असेल आणि एक कंपल्सरी इंग्लिश पॅसेज असेल, म्हणजे हा साधारण 10 क्वेश्चन्स जे असतात ते तुम्हाला काय दिसतात कंपल्सरी आयदर एक तर मराठी किंवा इंग्लिश असे 2 तुम्हाला दिसतात. बाकी पेपर हा सगळा नक्कीच काय दिसतो तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असेल. तर हे झालं पेपर 1 200 मार्क्स अँड पेपर 2 200 मार्क्स आणि टोटल मेरिट लागणार या 400 पैकी. जसं लास्ट टाईम लागलं होतं मेरिट या 400 पैकी लागलं होतं 242 to 245 आसपास, त्याच्या आधी लागलं होतं 189, कारण त्यावेळेस जागाही जास्त होत्या आणि एक्झामही थोडी सोपी होती. तर त्यामुळे नक्कीच काय दिसतं तुम्हाला 189 होता, 242 होतं. हा पॅटर्न चेंज होत जातो, तो आपण बघू कशामुळे चेंज होतो काय होतो हे मी तुम्हाला नंतर सांगेलच. तर सगळ्यांना कळालं असेल पेपर 1 GS अँड पेपर 2 GS2 CSAT. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पेपर 1 मध्ये एक्झॅक्टली अजून काय काय. तर पेपर 1 आहे 200 मार्क, मी जसं सांगितलं तुम्हाला विषय आहेत खूप महत्त्वाचा विषय आहे करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी करंट इव्हेंट्स, त्यामध्ये राज्याच्या रिलेटेड असतील, राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील किंवा जिल्हास्तरीयवर असू शकतात, कारण आपण MPSC देतो आहे. तर हा झाला पहिला. ऑन एन ॲव्हरेज याला क्वेश्चन्स येतात 15 क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यावरती. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे नेक्स्ट आहे हिस्ट्री, इतिहास, मग तो स्पेशल रेफरन्स असेल महाराष्ट्राचा, त्यामध्ये नेक्स्ट असेल मग इंडियन नॅशनल मुवमेंट, राष्ट्रीय चळवळ इत्यादी यामध्ये येतात. यामध्ये दिलेलं नाही आहे, दिसत नाही आहे, परंतु अजून एक विषय आहे असा
तो म्हणजे प्राचीन इतिहास तसेच मध्ययुगीन इतिहास. मध्ययुगीन काळाचा इतिहास म्हणजे इतिहास हा भरपूर मोठा विषय आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक म्हणजे 1857 नंतरचा जो काही इतिहास आहे तो सुद्धा याच्यात इन्क्लूड आहे, जोपर्यंत स्वातंत्र्य मिळतं आहे तोपर्यंत. तर हा झाला हिस्ट्री. नेक्स्ट आहे जॉग्रॉफी. जॉग्रॉफी सुद्धा नक्कीच मोठा विषय आहे. महाराष्ट्राचा स्पेशल रेफरन्स असेल, इंडिया पण आहे, वर्ल्ड पण आहे. तर अशा प्रकारे हा जॉग्रॉफीवरती पण तुम्हाला 15 आसपास क्वेश्चन येतात, हिस्ट्रीवर पण 15 आसपास क्वेश्चन येऊ शकतात. तर या जॉग्रॉफीमध्ये तुम्हाला दिसतंय की प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक असे विविध भूगोलाचे सब टॉपिक्स आहेत त्यामध्ये. तर हा झाला भूगोल. नेक्स्ट आहे विषय पॉलिटी, राज्यशास्त्र आणि तसेच राज्यघटना तसंच पंचायत राज इत्यादी विषय यामध्ये येत आहेत. महाराष्ट्राचा पण याच्याशी स्पेशल रेफरन्स असणारे किंवा विशेष अभ्यास हा महाराष्ट्राचा सुद्धा यामध्ये असेल. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स काय दिसतंय तुम्हाला? तर इकॉनॉमिक्समध्ये नवीन काही टॉपिक ॲड केले, सोशल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, म्हणजे फक्त विकास हा कसा पण न करता तो शाश्वत असावा, पुढच्या पिढीला पण त्याचा फायदा झाला पाहिजे. तर असा हा झाला इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे. पोवर्टी, इन्क्लुजन हे काही त्याचे सब टॉपिक्स आहेत. तर इकॉनॉमिक्सवर पण साधारणतः 15 आसपास क्वेश्चन येताना दिसत आहेत. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंट. सध्या या टॉपिकला थोडं जास्त महत्त्व आलेलं आहे, याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन जास्त विचारले जातात. तर यामध्ये पण तीन महत्त्वाचे टॉपिक आहेत. एक म्हणजे इकॉलॉजी किंवा इकोसिस्टीम, परिस्थितिकी कशी आहे, पर्यावरणीय परिस्थितिकी. दुसरा आहे बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. आणि तिसरा आहे क्लायमेट चेंज. ठीक आहे. म्हणजे जे पर्यावरणात बदल होत आहेत, जसं आपण ग्रीन हाऊस गॅस असेल किंवा पोल्युशन वाढतं आहे, मग त्यासाठी इंटरनॅशनल लेवलला, आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय काय मेहनत घेतली जाते किंवा काय काय विविध परिषदा घेतल्या जातात त्या रिलेटेड हा अभ्यास असेल. याचा जास्तीत जास्त अभ्यास हा करंट रिलेटेड आहे. तर नक्कीच हा काय दिसतो तुम्हाला, एन्व्हायरमेंटचा टॉपिक थोडा जास्त महत्त्वाचा आहे. 15 ते 20 आसपास क्वेश्चन यामध्ये येतात. हा क्लब होतो थोडासा जॉग्रफीसोबत. जॉग्रफी चांगला येत असेल तर तुम्हाला एन्व्हायरमेंट समजायला सोपा जाऊ शकतो. तो कसा आहे तो आपण काही पुढच्या डिटेल सेशन्समध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. नेक्स्ट आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. याच्यावरती पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स येताना दिसत आहेत. तर जनरल सायन्समध्ये तर बायोलॉजी हा पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे आपण. बायोलॉजीवर जास्त क्वेश्चन येतात, नंतर केमिस्ट्रीवर येतात आणि नंतर येतात मग फिजिक्सवरती. तर असं याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला यामध्ये दिसेल. बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. बायोवरती सर्वात जास्त आहे, देन केमिस्ट्री अँड देन फिजिक्सचा. नेक्स्ट आहे पेपर 2. हा झाला पेपर 1चा सगळा पूर्ण तुमचा पॅटर्न. त्यानंतर झाला पेपर 2. 80 क्वेश्चनचं काय डिव्हिजन आहे? तर यामध्ये आकलन मीन्स कॉम्प्रिहेन्शन. आकलन हे मराठीतसुद्धा आहे, पॅसेजेसचे मराठीत पण असतील आणि इंग्लिशमध्ये सुद्धा असणार आहेत. तर दोन्ही आकलन इथे महत्त्वाचे आहेत. ज्यांचं मीडियम मराठी आहे, ज्यांना मराठी चांगलं समजतं किंवा मराठीत आकलन चांगलं आहे, त्यांनी मराठीतनं पॅसेज सॉल्व करायचे आहेत. आणि ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे, त्यांनी इंग्लिशमधून पॅसेज सॉल्व करायचे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण याच्यावरती जवळजवळ मोर दॅन 50%, 80 क्वेश्चनपैकी 40 पेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ 50 आसपास क्वेश्चन यामध्ये येतात. म्हणजे तुमचे जवळजवळ 125 मार्क्स हे फक्त कशावर आधारित आहे? तर आकलन. मुलांनी लक्षात ठेवायचं आहे, सीसॅट म्हणलं की फक्त रिझनिंग मॅथ्स नाही करत बसायचं आहे. तर आपण ॲनालिसिस केल्यावर तुम्हाला असं कळतं की सर्वात जास्त मार्क कशावर आहेत? आकलनावरती. म्हणजे 125 मार्क, 200 पैकी 125 मार्क जर याच्यावर तुम्ही फोकस केला, नक्कीच तुम्हाला एक्झाम काढण्यामध्ये फायदा होऊ शकतो. त्यानंतर आहे लॉजिकल रिझनिंग, इंटरपर्सनल स्किल्सवरती काही येतात, काही क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी असतील, तार्किक क्षमता, विश्लेषण क्षमता, डिसिजन मेकिंग. तर बघा, पूर्ण जर पेपर बघितला आत्तापर्यंतचा, तो म्हणजे असेल पेपर 1, जो 200 मार्काचा आपण बघितला, GS हिस्ट्री जॉग्राफी, तो जो आहे तो. आणि दुसरा आता सीसॅट, तर सगळ्यांना निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय? की 1/3, म्हणजे 3 चुकले तर तुमचा किती मायनस होतो? 1 मार्क मायनस होतो. 3 चुकले तर 1 क्वेश्चन मायनस होणार तुमचा, मार्क नाही तर क्वेश्चनच डायरेक्ट मायनस होणार आहे. तर या पॅटर्नला आपण म्हणतो 1/3 निगेटिव्ह मार्किंग. तर ही सगळ्या पेपरला, म्हणजे पहिला जो GS आहे त्याच्या 200 पण अप्लाइड आहे आणि सेकंड 200 पण आहे. परंतु डिसिजन मेकिंग हा जो पार्ट आहे, तर हा नक्कीच तुम्हाला काय दिसतो आहे, या निगेटिव्ह मार्किंगमधून याला
कट केलेला आहे, म्हणजे याला तुम्ही कसंही अटेम्प्ट करा, चुकला तरी तुम्हाला त्याचा काही निगेटिव्ह मार्क नाही होणार. मार्क भेटणार नाही पण निगेटिव्ह मार्क नाही होणार. याच्यात 2.5 मार्क म्हणजे परफेक्ट आन्सरला 2.5 मार्क असतात, ठीक आहे. नंतर थोडासा बरोबर मार्काला थर्ड ऑप्शन म्हणजे सेकंड बरोबर ऑप्शन असेल तर 1.5 मार्क भेटेल, थर्ड बरोबर ऑप्शन असेल तर 1 भेटेल, आणि तुमचं वर्स्ट डिसिजन असेल किंवा चुकीचं डिसिजन असेल तर नक्कीच तुम्हाला काय भेटेल, 0, पण निगेटिव्ह होणार नाही. तर असं हा फायदाच देणार आहेत. म्हणून सीसॅट सॉल्व करताना बरेच मुलं तुम्हाला सर्वात पहिले डिसिजन मेकिंग घेताना दिसतात, कारण याला निगेटिव्ह मार्किंग नाही. निर्णय घेणे, समस्या सोडवणे, असा तो एखादी कंडिशन दिली जाते, एखाद्या ठिकाणी दंगल होती काय होते, तर मग तुम्ही ॲज अ IAS अधिकारी, ॲज अ डेप्टी कलेक्टर तुम्ही काय डिसिजन घेताल. तर 4 डिसिजनपैकी तुम्हाला 1 निवडायचं असतं, आणि त्यानुसार तुमचा बेस्ट डिसिजन आहे तर 2.5 मार्क, त्यापेक्षा सेकंड डिसिजन आहे 1.5 मार्क, थर्ड डिसिजनला 1, आणि वर्स्ट डिसिजन किंवा चुकीचं डिसिजनला 0 मार्क, पण निगेटिव्ह नाही, ठीक आहे. त्यामुळे नक्कीच अटेम्प्ट करायला पाहिजे हा. नेक्स्ट असेल जनरल मेंटल ॲबिलिटी. यामध्ये मग तुमचा मॅथ्स रिलेटेड काही क्वेश्चन असतील, डेटा इंटरप्रिटेशन असेल, तेथील बेसिक न्यूमरसी, अगेन मॅथ्स रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, त्यानंतर आहे मराठी जे आपण ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. तर साधारणतः असा टोटल जर आपण बघितला तर 50 मार्क तुम्हाला रिलेटेड टू कॉम्प्रिहेन्शन दिसत आहेत, पॅसेज रिलेटेड दिसत आहेत, 5 मार्क डिसिजन मेकिंग रिलेटेड दिसत आहेत, डिसिजन मेकिंग रिलेटेड दिसत आहेत, म्हणजे झाले 55. मग आता राहत आहे साधारणतः पुढचे 5 दिसत आहेत इंटरप्रिटेशन वगैरे स्किल जे आहेत त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे टोटल झाले तुमचे 60, आणि 20 मार्क जे दिसत आहेत तुम्हाला रिजनिंग आणि मॅथ्स रिलेटेड दिसत आहेत, रिजनिंग प्लस मॅथ्स. तर याच्यावरती जवळजवळ तुम्हाला काय दिसतं, रिजनिंग मॅथ्सवरती 20 मार्क, 5 इंटरप्रिटेशन जे स्किल्स आहे, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, किंवा नॉर्मल अदर दॅन डिसिजन मेकिंग जे क्वेश्चन्स आहेत ते 5 दिसतात, मिक्स टाईपमध्ये असतात, मिसलेनियस म्हणतो आपण त्याला, ते 5, रिजनिंग मॅथ्सवरती 20, आणि 5 डिसिजन मेकिंग, आणि 50च्या आसपास तुमचे पॅसेज किंवा कॉम्प्रिहेन्शन. तर सो त्यामुळे खूप महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमचा सीसॅटचा, तो म्हणजे पॅसेज उतारे, ठीक आहे. नेक्स्ट आहे जर तुम्ही प्रिलियमचं क्वेश्चन ॲनालिसिस बघितलं पेपर 1, ठीक आहे, तर पेपर 1 मध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की करंट हा 15च्या आसपास येतो आहे, म्हणजे चालू घडामोडी हे 15 क्वेश्चन येतात, म्हणजे 15%, कारण आपण इथे 100 क्वेश्चनचं ॲनालिसिस बघतो, म्हणजे 100 टक्क्यापैकी 15% करंटवर येतात. जॉग्रफी एन्व्हायरमेंटवरती थोडे जास्त क्वेश्चन दिसतात, कारण आपण हा एकत्र बघितला आहे, जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंट दोघं एकमेकांशी रिलेटेड आहे. तर जॉग्रफी 15 असतील तर एन्व्हायरमेंट 10, म्हणजे असे टोटल 25च्या आसपास येत आहे. पॉलिटी 15 येत आहेत, इकॉनॉमी 15 येत आहेत, सायन्स 15, हे ॲव्हरेज ॲनालिसिस आहे. असं नॉट नेसेसरी की प्रत्येक वर्षी एवढ्या एवढेच क्वेश्चन आले पाहिजे, एक ॲव्हरेज ॲनालिसिस आहे. तर त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करताना तुम्हाला लक्ष कशावर द्यायचं आहे, जॉग्रफी एन्व्हायरमेंट देन करंट, कारण करंट हा सगळ्यांशी रिलेटेड आहे. जॉग्रफीशी पण रिलेटेड करंट असतो, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असतो, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, तसंच सायन्स असेल, म्हणजे इथे टेक्नॉलॉजी हा एक विषय ॲड करा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी अपडेट होत असतात दरवर्षी, आणि त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. आणि हिस्ट्री रिलेटेड जर काही झालं असेल रिसेंटमध्ये, कोणाचे 100 वर्ष किंवा शतकोत्तर असेल किंवा अमृत महोत्सव असेल, तर नक्कीच हिस्ट्री रिकॉल होते MPSCला, आणि ते विचारू शकतात करंटमध्ये. तर हे टोटल ॲनालिसिस झालं पेपर 1चं. यामध्ये तुम्हाला असं दिसतं 100 क्वेश्चन 200 मार्क. पण जर आपण एक बघितलं तर याला अभ्यास करण्यासाठी खूप वेळ लागतो, किंवा बराच वेळ तुम्हाला याच्यात द्यावा लागतो. अभ्यास करायचा तर आहेच, नो डाऊट, पण यामध्ये बराच वेळ द्यावा लागतो तुम्हाला. फक्त एकच आहे की याचा अभ्यास हा कधी करावायला पाहिजे. आपण समजा 12 महिन्याचा प्लॅन केला आहे, 12 मंथ, नेक्स्ट फेबमध्ये जर तुमची एक्झाम आहे आणि तुम्ही या फेबमध्ये स्टार्ट करताय, तर नक्कीच या फेबपासून ते साधारणतः तुमच्या वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त 80% वेळ हा GSला द्यायचा, 80% वेळ GSला आणि 20% वेळ CSATला. येते लक्षात? तुम्ही म्हणताल हा तर जवळजवळ सारखाच मार्किंग आहे, मग इथे का कमी वेळ? कारण वर्षभर CSAT नाही, तर CSATची प्रॅक्टिस ही ॲट दी एंड जास्त करावी लागते, कारण प्रॅक्टिसचा विषय आहे तो, मोमेंटमचा विषय आहे तो, एक्झामच्या आधी जमला पाहिजे. आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने एंटायरली जास्तीत जास्त 80% वेळ CSATला द्यायला पाहिजे,
आणि उर्वरित 20% वेळ जो तुमचा जीएसचा पेपर आहे, पहिला पेपर जो होता त्याला द्यायला पाहिजे. त्याची फक्त रिव्हिजनच झाली पाहिजे, म्हणजे एवढा ऑलरेडी अभ्यास तुम्ही करून ठेवलेला पाहिजे. आणि सीसॅटला बघा, तुम्ही 3 महिन्यातसुद्धा जर खूप चांगला अभ्यास केला, खूप टेस्ट पेपर सॉल्व केले, तर नक्कीच तुम्हाला मिरिटमध्ये तो खूप फायदेशीर ठरू शकतो. एक्झाम प्रिलियम ही निघते तर जास्तीत जास्त कोणाच्या भरोशावर निघते, तर सी सॅट. त्यामुळे त्याच्यावरती एक स्पेशल फोकस असणं फार गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण बघितलं होतं राज्यसेवा प्रिलियम, प्रिलियमचा डिटेल ॲनालिसिस, कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे आणि कोणता अभ्यास करताना सेकंडरी ठेवला पाहिजे, तर हा पॅटर्न आपण आत्तापर्यंत बघितला. आता मेन्सबद्दल बघू. मेन्स एक्झाम जी आहे तर ती तुम्हाला दिसते आहे की 2016ला जर एक बेस पकडला जातो, कारण 16मध्ये थोडासा चेंज झाला होता मराठी इंग्लिश या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये, पण तो आपण पुढे बघू काय. बाकी कुठे बदल नाही झाला आहे, बाकी जे आपण मागे डिस्कस केले GS 1, 2, 3, 4 जे 150 मार्क ईच होते, तर त्यामध्ये कोणताही बदल नाही झालेला. तर बदल झाला आहे तो आपण बघू शकतो. आता सगळ्यांना माहिती ऑलरेडी, आपण पहिल्या सेशनमध्येच डिस्कस केलं की लेखी परीक्षा म्हणजे इथे लिखाण काही नाही आहे, परंतु मेन्स आहे म्हणून त्याला लेखी म्हणलं आहे. तर 800 गुण आहेत GS मेन्सला, मेन्स या पेपरसाठी किती आहेत 800 गुण. तर 800 मार्क कसे डिवाइड होत आहेत बघू आपण. तर सर्वात पहिले आपण बघितलं होतं की मराठी इंग्लिशला किती मार्क आहेत, 200 मार्क्स मराठी अँड इंग्लिशला. ठीक आहे, यापैकी 100 क्वेश्चन हे काय आहे, तुमचे ऑब्जेक्टिव टाईप आहेत, म्हणजे 4 पैकी 1 निवडायचा आहे, आणि 100 मार्क हे आहेत रिटर्न, हे मात्र तुमचे काय आहेत लेखी आहेत रिटर्न. ठीक आहे, 100ला काय लेखी. ओके, तर बघा पहिला आहे पेपर असतो तो मराठी आणि इंग्लिशचा. तर मराठी आणि इंग्लिशमध्ये 50 गुण इथे दिसतात, 50 गुण इथे, 50 गुण दिसतात. प्रश्नसंख्या मात्र इथे लिहिलेली नाही आहे, कारण हा पेपर आहे तुमचा लेखी पेपर 3 तासाचा पारंपरिक वर्णनात्मक. आणि यामध्ये काय दिसतं आहे, उच्च माध्यमिक शालांत लेवलचा आहे, जास्त काही अवघड नाही आहे. यामध्ये काय आहे ते इन डिटेल आपण नंतर बघू. तर हा झाला टोटल 100 मार्काचा 3 तास वेळ आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला हा पेपर झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे की पुन्हा 100 मार्काचा एक पेपर आहे, तो पण मराठी इंग्लिशच आहे. इथे मात्र क्वेश्चन असणार आहेत, बरोबर, इथे 100 क्वेश्चन असणार आहेत, 1 तास असणार आहे. ओके, आणि हा मात्र काय वस्तुनिष्ठ बहुपर्याय, ज्याला आत्ता पण आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ एक्झाम म्हणत होतो, की 4 ऑप्शन आहे आणि 1 बरोबर निवडायचा आहे, म्हणून तिथं वेळ नक्कीच कमी दिलेली असतो, 1 तास आहे. मराठीचे 50 क्वेश्चन्स, इंग्लिशचे 50 क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट आहे. आता पुढचा पेपर जो आहे मराठी इंग्लिश झाल्यानंतर, तर तो आपल्याला दिसतो आहे सामान्य अध्ययन. ठीक आहे, सामान्य अध्ययन 150 क्वेश्चन्स आहेत, 2 तास वेळ दिलेला आहे. यामध्ये टॉपिक कोणते, इतिहास आणि भूगोल. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की GS 1 सामान्य अध्ययन, आता 150 मार्क आलं आहे, क्वेश्चन पण दीडशे आहेत आणि काय दिसतं आहे ह्याला 2 तास. निगेटिव्ह मार्किंग सेम आहे, 1/3, 3 चुकले की 1 मायनस होणार. पॅटर्न तोच आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय, म्हणजे 4 ऑप्शनपैकी 1 तुम्हाला निवडायचा असतो इथे. ठीक आहे, देन नेक्स्ट असेल GS 2. GS 2 हा सुद्धा 150 क्वेश्चन 150 मार्क, सेम आहे 2 तास, अगेन ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन, निगेटिव्ह मार्किंग 1/3, 3 चुकले की 1 मायनस. ठीक आहे, तर यामध्ये कोणता आहे, राज्यशास्त्र आणि कायदे. राज्यशास्त्र म्हणजे राज्यघटना वगैरे जो आपण प्रिलियममध्ये बघितला तो सिलेबस असेल, आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहे. तर राज्यशास्त्र झाला आणि कायदे हा एक टॉपिक असणार आहे. त्यानंतर सामान्य अध्ययन 3 आहे, 150 क्वेश्चन 150 मार्क, 2 तास, परत वस्तुनिष्ठ बहुपर्याय, म्हणजे 1/3 मार्किंग आहे, प्लस 4 पैकी 1 योग्यवाला निवडायचा आहे. ठीक आहे, याच्यात विषय आहे HR आणि HRD, मीन्स मानवी हक्क, HR म्हणजे ह्युमन राईट्स, आणि दुसरा मानव संसाधन आणि विकास, HRD म्हणजे काय,
ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ओके, तर हा झाला टोटल. अगेन सामान्य अध्ययन 3, HR आणि HRD. लास्ट आहे पेपर 4, तर हा झाला 150 क्वेश्चन, परत 150 मार्क्स आणि 2 तास, परत वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिसतो. मीडियम तेच आहे, मराठी इंग्लिश. मराठी इंग्लिशमध्ये पेपर असणारे दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर तिसरं आहे बघा आता याच्यामध्ये, सॉरी, यामध्ये विषय कोणता आहे पेपर 4 मध्ये, अर्थव्यवस्था आणि विज्ञान तंत्रज्ञान, म्हणजे अर्थव्यवस्था पण आहे आणि विज्ञान तंत्रज्ञान. इन डिटेल आपण ते पुढे बघणारच आहोत. तर हे टोटल झाले GS चे 4 GS, GS 1, GS 2, GS 3, GS 4, म्हणजे टोटल झाले 600 मार्क्स. ओके, आणि हे झाले आपले किती, 100. 100 जे आहेत ते पारंपरिक लेखी आणि हे 100 ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजे असे हे टोटल झाले हे 200 प्लस मार्क्सचे 600, तर किती झाले टोटल 800 मार्काची आपली मेन्स. ओके, ही जर क्वालिफाय झाले तर नक्कीच तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल येतो. 100 गुण त्याला असतील. एक आयडियल स्कोर इथे मानला जातो, 60 एक चांगला स्कोर आहे, चांगला इंटरव्ह्यूचे मार्क्स असं म्हटलं जातं. 60 प्लस असेल तर नक्कीच चांगलं आहे, 60 पेक्षा कमी असतील तर मेन्सला जास्त मार्क असेल तर तुमचं क्वालिफाय होऊ शकतात. ओके, क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. देन बऱ्याच मुलांना एक शंका असते की मराठी इंग्लिशमध्ये आता जो बदललेला पॅटर्न आहे किंवा पारंपरिक आहे किंवा लेखी वर्णनात्मक जो केलेला आहे तर त्यामध्ये असतं तरी काय, बरोबर आहे. तर या 100 मार्काच्या पॅटर्नमध्ये जो पहिलाच पेपर असतो, जे आपण मराठीचा 50 बघितला आणि इंग्लिशचा 50 बघितला, तर काही नाही, सोपं आहे. 2 विषय असतात आणि त्यापैकी एका विषयावर तुम्हाला काय लिहायचं आहे, निबंध 400 शब्दामध्ये काय लिहायचं आहे. 2 सब्जेक्ट दिलेले असतील, एक टॉपिक असेल हा दुसरा टॉपिक असेल, तर यापैकी एक कोणता तरी निवडायचा आणि त्याच्यावरती निबंध लिहायचा आहे, बरोबर आहे. याला असतील मार्क्स 25 मार्क्स. ठीक आहे, त्यानंतर भाषांतर असेल. भाषांतर म्हणजे एक उतारा दिला असेल तुम्हाला आणि त्याचं मराठीत भाषांतर करायचं आहे सुमारे अर्धा पान, तर याला असतील 15 मार्क. ठीक आहे, आणि लास्ट आहे 10 मार्काचं सारांश लेखन असेल तर तो असेल, म्हणजे टोटल झाले 50 मार्क. ठीक आहे, म्हणजे 2 पैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे, भाषांतर करायचं आहे, अर्धा पान जे काही तुम्हाला इंग्रजीत उतारा दिला असेल त्याला मराठीत भाषांतर करायचं आहे, तर तो झाला 15 मार्काचा आणि सारांश लेखन 10 मार्काचं. त्यानंतर तो इंग्रजी सेम 50 मार्क आहेत. इथे पण तेच आहे, 2 टॉपिक दिलेले असतील तर 2 पैकी 1 टॉपिकवर तुम्हाला काय लिहायचं आहे, एसे लिहायचा आहे, म्हणजे जसा निबंध मराठीत लिहिला आहे तसा इंग्लिशमध्ये हा तुम्हाला एसे लिहायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर ट्रान्सलेशन, मराठी पॅरेग्राफ दिलेला आहे तर याला तुम्हाला काय करायचं आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, यालासुद्धा किती, 15 मार्क्स. एसेला 25 मार्क्स, ट्रान्सलेशन जो मराठीत पॅसेज आहे त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे त्याला 15 मार्क्स, आणि लास्ट आहे प्रिसाईज रायटिंग त्याला 10 मार्क, म्हणजे टोटल किती झाले, 50 मार्क. ठीक आहे, हे 50 आणि हे 50 टोटल किती झाले, 100 मार्क. हे झाले नवीन पॅटर्ननुसार मराठीचा लेखी परीक्षा किंवा वर्णनात्मक परीक्षा. ओके, आणि बाकी तर जो आता ऑब्जेक्टिव्ह आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय, 4 पैकी 1 जो निवडायचा आहे, 4 ऑप्शन्स आहेत, एक निवडायचा आणि योग्य उत्तर निवडायचं आहे. 50 क्वेश्चन मराठीचे असतात, 50 क्वेश्चन इंग्लिशचे असतात, त्यामध्ये असतं व्याकरण मोस्टली आणि आकलन, 2 उतारे असतील, 5 क्वेश्चन एका उतारात, 5 क्वेश्चन दुसऱ्या उतारात, असे टोटल हे 10 क्वेश्चन आणि 40 ग्रामरचे क्वेश्चन, म्हणी वाक्प्रचार समानार्थी विरुद्धार्थी शुद्ध लेखन, तर हे झाले 40 ग्रामर प्लस 10 क्वेश्चन उतारावरती, असे टोटल झाले 50 क्वेश्चन्स असणार मराठी. आणि सेम इंग्लिशमध्ये आहे ग्रामरवरती 40 क्वेश्चन आणि कॉम्प्रिहेन्शनवरती 2 पॅसेज, एकात 5 आणि दुसऱ्या याच्यात 5, असे टोटल 10 क्वेश्चन, म्हणजे किती झाले, 50 क्वेश्चन इंग्लिशचे आणि 50 क्वेश्चन मराठीचे, ग्रामर आणि पॅसेज उतारा. ठीक आहे, तर हा झाला सेकंड 100 मार्काचा, म्हणजे टोटल मराठी इंग्लिश जो आहे, पहिला 100 जो होता लेखी आणि दुसरा 100 आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. ओके, टोटल झाले 200 मार्क. ओके, थँक्यू. जे मुलं एक्झाम देत आहेत 2019 मध्ये, नक्कीच त्यांनी टार्गेट केलं पाहिजे. आत्ता जो काही आपण आत्ता पूर्ण सिलेबस डिस्कस केला आहे, पॅटर्न डिस्कस केला आहे, किंवा कोणाला वेटेज जास्त आहे, कोणाला कमी आहे, कुठे जास्त फोकस करायचा आहे,
तर नक्कीच ज्यांना हे सर्व कळाले आणि त्यांना आता 2019 मध्ये एक्झाम देऊ इच्छित आहात, तर नक्कीच त्यांनी 2019ची एक्झाम टार्गेट करायला पाहिजे. 17-2 म्हणजे 17 फेब्रुवारीला ही एक्झाम आहे, प्रिलियम्स प्रिलिमिनरी एक्झाम आहे ही, आणि मेन्स जी असेल त्याची ती असणार आहे तुम्हाला जुलैमध्ये. तर जुलैमध्ये 13, 14 आणि 15 हे 3 दिवस ती चालणार आहे एक्झाम. 13 तारखेला आपल्याला दिसतंय मराठीचा पेपर असेल, मराठी इंग्लिशचा. 14ला GS 1, GS 2 आणि 15ला GS 3 आणि GS 4 असा टोटल आपल्याला काय दिसतंय जुलैपर्यंत, आणि म्हणजे साधारण फेब्रुवारी ते जुलै म्हणजे 3 ते 4 महिन्याचा गॅप आहे, यामध्ये मेन्सचा अभ्यास आपण करू शकतो. तर 2019ला जर जे कोणी एक्झाम देणार आहेत ते नक्कीच वरच्या सिलेबस पॅटर्न जो आहे तो फॉलो करून एक्झामला टार्गेट केलं पाहिजे. आणि याच एक्झामचा फायदा तुम्हाला नंतर कंबाईनची एक्झाम असणार आहे 24 तारखेला, 24-3 म्हणजे 24 एप्रिल, है ना, सॉरी 24 मार्च, ठीक आहे. 24 मार्चला म्हणजे 17 फेब्रुवारीनंतर लगेच मार्चमध्ये बऱ्यापैकी त्या प्रिलियमशी रिलेटेड ही एक्झाम आहे, किंवा त्याचा फायदा त्या अभ्यासाचा नक्की 70% तरी फायदा तुम्हाला या एक्झाममध्ये होऊ शकतो. तर त्याचीसुद्धा मेन्स एक साधारणतः जुलैमध्ये असेल, जुलै एंडिंगला असेल, तर त्याचाही फायदा तुम्हाला इथे करून घेता येईल. म्हणजे एक तुम्हाला प्रॉपर या टाइमटेबलनुसार एक प्लॅनिंग मिळून जाते. हाच पॅटर्न जवळजवळ फॉलो होईल 2020 मध्ये, ज्यांना 2020 मध्ये एक्झाम द्यायची आहे तर त्यांनीसुद्धा आत्ताच टार्गेट करून प्रिलियम असेल किंवा मेन्स असेल यांचा अभ्यास सुरू करून या दोन्ही एक्झाम, PSIST असिस्टंट असेल ज्याला आपण कंबाईन म्हणतो ती असेल किंवा गॅझेटेड असेल, ज्या की फेबमध्ये प्रिलियम होतात, फेब मार्चमध्ये प्रिलियम होतात आणि साधारणतः जुलैमध्ये तुमच्या काय होतात मेन्स होतात. तर या दोन्हींना तुम्ही टार्गेट करू शकतात, 19 असेल किंवा 20 असेल. ओके, ठीक आहे, थँक्यू.